रामकृष्ण हरी मंडळी गावाकडील सांप्रदायिक आध्यात्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या ओम साई क्रिएशन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका। रामकृष्ण हरी मंडळी, आपण ओम साईच्या माध्यमातून वारकरी संप्रदायामध्ये काम करत असलेल्या वारकरी संस्था, कीर्तनकार, गायनाचार्य, अनेक मान्यवरांशी बातचीत करणार आहोत। त्याच माध्यमातून आज आपण आलो आहोत माळशिरस तालुक्यामधील ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था मोरोची या ठिकाणी। हरिभक्तपरायण अमोल महाराज सूळ सर यांची संस्था युवा पिढी घडवण्याचे काम करते। या संस्थेचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे संस्था वारकरी संप्रदायाचे ज्ञान देण्याबरोबरच शैक्षणिक प्रगतीकडे जास्त लक्ष देत आहे। चला तर मग जाणून घेऊयात ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था मोरोची बद्दल। रामकृष्ण, मी अमोल महाराज सूळ, संस्थापक अध्यक्ष ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था। या संस्थेची सुरुवात करीत असताना त्यामध्ये वारकरी शिक्षण आणि शालेय शिक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्यात या हेतून आपण संस्थेची सुरुवात केली, संस्था सुरू केली। त्यामध्ये शालेय शिक्षणाची जबाबदारी सन्माननीय मॅडम पार पाडतात। रामकृष्ण हरी, मी बाबा पूजा मोलसूळ, मी या संस्थेमध्ये म्हणजे शिक्षणाची जबाबदारी मी पार पाडते। माझं शिक्षण MSc BEd मॅथमॅटिक्स। हे शालेय शिक्षण आणि वारकरी शिक्षण देत असताना आपण मुलांना सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम पार पाडतो। वेगवेगळ्या उपक्रमामध्ये जसं की आपण मुलांना सगळी अगदी दिवसभराची दिनचर्या सांगायची झाली तर आपण पहाटे 5 वाजता मुलांना उठवतो। पहाटे 5 वाजता उठल्यानंतर मुलं फ्रेश होऊन प्रार्थनेला येतात। प्रार्थनेला आल्यानंतर प्रार्थना होते। प्रार्थनेनंतर मुलं व्यायाम करतात, जसं की योगासनं व्यायाम करतात। त्याच्यानंतर मुलांचा पहाटे 6 वाजता आदरणीय हरिभक्तपरायण महेशजी महाराज शिंदे त्यांना आध्यात्मिक शिक्षणातून पहिला क्लास घेतात पहाटे 6 ते 7 या वेळेमध्ये त्यांना आध्यात्मिक शिक्षण दिलं जातं। मग त्यात विष्णू सहस्त्रनाम असेल, पंडरंगाष्टक असेल की त्याच्या अध्यायाची संहिता असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना पहाटे देतो 6 ते 7। त्यामध्ये पखवाजाचा, गायनाचा रियाज केला जातो, अशा विविध गोष्टी आपण पण पहाटेच्याच घेतो 6 ते 7। 7 वाजता मुलं आंघोळीला जातात, फ्रेश होतात। 7:30 वाजता मुलं नाश्ता करतात, बरोबर 7:30 वाजता। आणि नाश्ता देत असताना आपण कधीच कोणतीच गोष्ट, म्हणजे मला या तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सांगू द्या की कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तू खायला देताना आपण मुलांना ती मोजून अशी देत नाही। पोटभर मुलांना आपण नाश्ता देताना सुद्धा पोटभर देतो। मग नाश्ता केल्यानंतर मुलं 8 वाजता निवांत होतात। 8 वाजता निवांत झालेली मुलं 8 वाजता शालेय शिक्षणासाठी पुन्हा आपण मॅडमकडे पाठवतो। 8 ते 10 या वेळेमध्ये त्यांचे क्लास होतात। त्यामध्ये कोणकोणते विषय घेतो तुम्ही? मॅथमॅटिक्स, विज्ञान आणि इंग्रजी, या 3 विषय। त्या 3 विषयामध्ये मुलांची शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक दर्जा कसा वाढेल ह्याच्यासाठी आपण प्रचंड प्रयत्न करतो। मॅडम स्वतः MSc BEd मॅथ ह्या शिक्षण घेतलेलं असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होतो। 8 ते 10 या वेळेत मुलं शालेय शिक्षण घेतात। 10 वाजता मुलांना आपण जेवण देतो, 10 वाजता मुलं शाळेत जातात। आपले जिथं शिक्षण प्रसारक मंडळ आपलं संचलित मोरजाई विद्यालय मोरोची हे एक चांगलं दर्जेदार हायस्कूल आहे, त्या हायस्कूलमध्ये मुलं शिक्षण घेतात। 11 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत मुलं तिथं असतात। मग 5 वाजता मुलं आली की 5 वाजल्यापासून 6:30 वाजेपर्यंत आपण कधी विचारत नाही त्यांना तुम्ही काय करता, त्यावेळेत ते काय करतात। एकच सोपा नियम, त्यावेळेत फक्त भांडायचं नाही, त्यावेळेत कोणाशी भांडायचं नाही, दंगा मस्ती बिंदा असतं। 6:30 वाजेपर्यंत आपण त्या मुलांकडून कुठलंच काम करून घेत नाही, त्यांना खेळून देतो। जसं की आपण म्हणतो मानवी आयुष्यामध्ये खेळ खेळलाच पाहिजे, ज्याला खेळच खेळता येत नाही त्याच्या आयुष्याचा खेळ होऊन जातो। त्यामुळे काहीतरी वयाने खेळता आलं पाहिजे पोरांना, म्हणून आपण त्या पोरांना खेळायला लावतो। अगदी 6:30 वाजेपर्यंत मुलं खेळतात, 6:30 वाजता मुलं फ्रेश होतात आणि फ्रेश होऊन पुन्हा हरिपट असतो, नाचून हरिपट असतो। मुलं एकदम दंग होऊन जातात हरिपटात। 7:30 वाजता हरिपट संपतो, हरिपट झालं की पुन्हा फ्रेश व्हायचं आणि फ्रेश झालं की मग जेवण देतो आपण। मुलांना भूक लागलेली असते, मुलं हे त्यांचं वय कमी असल्यामुळे त्यांना वारंवार भूक लागते। मग आपण बरोबर 7:30 वाजता त्यांना जेवण देतो, अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण देतो। आणि एक गोष्ट आनंदाची, ज्या ताई आपल्याकडे स्वयंपाक करतात त्याच ताईंचा मुलगा इथं संस्थेत शिक्षण घेतो,
त्याच्यामुळे आपण त्यांना आवर्जून हे सांगितलंय की जे तुमच्या मुलाला खायचंय ते इतरांना खायचंय, जेणेकरून तुमच्या मुलाला जे देणार आहे ते इतरांना द्यावं, ते चांगलं असावं असं आपण त्यांना सांगितलं. त्यामुळे खूप अतिशय चांगला स्वयंपाक करतात, अतिशय चांगला आपण आहार मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. दर रविवारी त्यांना विशेष काहीतरी शुद्ध शाकाहारी मधून विशेष काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. आणि मग 7:30-8 वाजेपर्यंत मुलांची जेवण होतात. 8 वाजता मुलं परत निवांत होतात, जेवण करून दिवसभराचा सगळा काम संपवून ते 8 वाजता निवांत होतात. मग जर मी येत असेल संस्थेवरती, तर मी स्वतः येतो संस्थेवरती त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. ज्या दिवशी मी नसेल त्या दिवशी मॅडम आवर्जून संस्थेवरती येतात. मॅडम स्वतः 8 ते 10 त्या मुलांकडून मला वाटते वेगवेगळ्या टेस्ट सोडवून घेणं, दिवसभरात त्यांचं जे काही शाळेत शिकवून झालं ते शिकवणं, आणि आवर्जून मला ओम साई क्रिएशन असेल, CMK असेल, या दोन्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू द्या की ज्या दिवशी मुलं शाळेतून घरी राहून कीर्तनाला येतात, अर्थात कीर्तनाला घेऊन जावं लागतं, कीर्तन हे प्रॅक्टिकल वर्क आहे, त्यांना तिथं ते शिकवावं लागतं, कीर्तनात त्यांना कळतं, समाजाबद्दल असणारी भीती त्यांच्या मनातून निघून जाते. मग कीर्तनाला मुलं ज्या दिवशी जातात त्या दिवशी त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हा प्रामाणिक हेतू ठेवून, ज्या दिवशी मुलं शिक्षणाला जातील, ज्या दिवशी मुलं कीर्तनाला जातील त्या दिवशी मॅडम संस्थेवर येणार, म्हणजे येणारच, त्यांना जे शिकवलं गेलं नाही त्यांचं जे नुकसान झालं ते आपण संस्थेवरती त्या मुलांना परत संध्याकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये शिकवतो, जेणेकरून मुलांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होत नाही, खू दिलं जात नाही. 8 ते 10 या वेळेमध्ये पुन्हा त्यांना शालेय अभ्यास केला जातो. सकाळी 8 ते 10 2 तास आणि संध्याकाळी 8 ते 10 2 तास असं शाळेच्या व्यतिरिक्त आपण 4 तास शैक्षणिक शिक्षण घेतो. त्याचबरोबर सकाळी 6 ते 7 1 तास आणि संध्याकाळी 6:30-7:30 1 तास असं आध्यात्मिक शिक्षण देतो. माझा शालेय शिक्षणावरती जास्त भर आहे, आम्ही दोघंही शिक्षक असल्याकारणे शालेय शिक्षण दर्जेदार मिळावं असा आमचा प्रामाणिक हेतू आहे. आणि त्याच माध्यमातून मग तुम्हीही बघितलं असेल, आपण एक आव्हान करतो, कुठलाही चांगला नम्र आणि शिस्तप्रिय विद्यार्थी आणून तुम्ही आमच्याजवळ सोडा, 10वीत त्या पोराला 85% जास्त मार्क पाडूनच देणार असा आपला विश्वास आहे, अशी आपली खात्री आहे. मुळात हे काम करत असताना समाजाने आजपर्यंत भरभरून प्रेम केलं, भरभरून प्रेम दिलं, जे समाजानं मला दिलं त्याच्यातून कुठेतरी उतराई व्हावं हा प्रामाणिक हेतू मनात ठेवून आज संस्थेत मी 50 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. या कार्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं सहकार्य असावं हा प्रामाणिक हेतू. धन्यवाद. रामकृष्ण साहिलदादा सुकारंडे, मी गेली वर्ष झालं ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहे. मला इथे शिकताना खूप आनंद होतो. इथे शालेय शिक्षण व आध्यात्मिक शिक्षण अतिशय दर्जेदार दिले जाते. इथे 10वीच्या मुलांवर विशेष लक्ष दिले जाते. मी सुद्धा गेल्या वर्षी 10वीत होतो. यावर्षी मला कमीत कमी 85% जास्त मार्क मिळतील. येथील मुलांना खूप चांगले संस्कार दिले जातात, त्यांना आध्यात्मिक शिक्षण खूप चांगले दिले जाते, त्यानंतर त्यांना शालेय शिक्षण अतिशय उत्तम दर्जाचे दिले जाते. त्यांना आपण इथे शालेच्या व्यतिरिक्त शालेय शिक्षण 4 तास व वारकरी शिक्षण 2 तास असे त्यांना शिक्षण दिले जाते.